होळी या मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतो याच्या दिवसातील दुसरा मॅचला या ठिकाणी जरूर सुरुवात होईल. एका बाजूला अन्वी इलेव्हन पुरस्कृत रिलायन्स नवगाव, दुसऱ्या बाजूला जय हनुमान कारले. अमोल पहिला चेंडू घेऊन शॉर्ट पिच चेंडू, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण, हे होतं फलंदाजाला आमंत्रण. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. खऱ्या अर्थानं एक पृथककरण मैदानावरती करताना आपल्याला पाहायला मिळालंय. गोल सर्कलचं हे मैदान आपण पाहतोय, अलिबागला लाभलेलं एक खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण मैदान आपल्याला आपण पाहतोय. सन्मान्य दिलीप शेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे मैदान तयार झालंय. बागफुटवरून चेंडूला केवळ आणि केवळ दाखवली आहे दिशा आणि चेंडूची चुकली आहे दशा. आपण पाहतो यावेळेचा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, आणखीन एक मोठा फटके. एकाला एका वेळेला ताकदीचा वापर, दुसऱ्या वेळेला नजाकतीचा वापर आज मैदानावरती कमलाकर दादलेने करून दाखवलेला आपण पाहतोय. वेळेचं बंधन असणार आहे याचे आपण दखल घ्या. 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये एक इनिंग समाप्त होणं गरजेचं आहे, त्यामुळे टाइम टीम मिटिंग किती घ्यायच्या, षटक किती मिनिटांमध्ये समाप्त केली पाहिजे यावरती आपलं लक्ष असणं गरजेचं असेल. अमोलच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल टू बी कंटिन्यूड. यावेळेला मात्र चेंडूला केवळ आणि केवळ दिशा दाखवली आहे, गिरकी घेऊन फिरकी घेतली, चेंडू मात्र जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. सेकंड इनरो फंटास्टिक फोर, कमालीची फटकेबाजी मैदानावरती चालू असताना आपण पाहतोय. कधी ऑफस्टंपच्या बाहेर कधी ऑनसाईडच्या दिशेने कमालीचे फटके मैदानावरती कमलाकर दादले खेळताना आपण पाहतोय. अर्थात लगातारच्या तीन चेंडूंवरती तीन चौकार आलेत. सौरभ गवाणकर आणि मित्रमंडळाचा आणखीन नोटा काहीतरी बाहेर काढावा लागणार असं वाटू लागलंय, कारण कमलाकर दादलेने आपला फॉर्म मैदानावरती दाखवून दिली आहे. काय नजाकत भरी फटके आपल्याला पाहायला मिळतोय. फलकावरती नजर टाकली ना, आमचे गुणलेखक विराज जी सखे खेळवत आहेत. 18 रन स्कोर बोर्ड, 18 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. अमोल गरज सारख्या गोलंदाजावरती हल्ला बोल. अमोल घरत आपण पाहिलं ना, एक चांगला गोलंदाज म्हणून उदयास होता, चांगला खेळाडू म्हणून उदयास त्या विभागामध्ये, ज्याला माटे या नावाने संबोधलं सुद्धा जातं. आणि अशा खेळाडूवरती ज्या वेळेला सर्वोत्तम गोलंदाजावरती हल्ला बोल केला जातं ना, त्यावेळेला आपल्या इतरत्र खेळाडूंचं मनोबल खच्चीकरण होतं. आणि हे करण्यासाठी रिलायन्स नवगाव संघ चांगल्या पद्धतीने जाणत आहेत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये भूषणने चांगलं सांगितलं की रिलायन्स आपला प्रतिस्पर्धी संघ जो आहे ना तो चांगला आहे, त्या संघावरती हल्ला बोल करणं गरजेचं. दरम्यान कॅच पकडली तर मॅच वरती येता येईल. मी घेऊ की तू घेऊ, तू घेणार की मी घेणार, द्विधा मनस्थिती मैदानावरती उद्भवली. आणि कमलाकर दादले सारख्या फलंदाजाला आपण जर संधी दिलीत ना, तर मात्र देव देता आणि कर्म नेता म्हणतात ना, तेच म्हणावं लागेल. धावफलकावरती तुर्तास नजर. 19 रन स्कोरबोर्ड, 19 धावा धावफलकावरती लागल्या आहेत, जिथे 1-2 गोचा इशारा सुद्धा आलाय. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. लगातार तीन चौकार आधीच्या मॅच मध्ये सुद्धा लगावलेले आपण पाहिलं. अभिषेक नाईकने ते प्राइज पटकावले या मॅच मध्ये. कमलाकर दादले यावेळेला आपण पाहतोय. अपील जरूर झालंय, मात्र हे अपील कॅच साठी केलं गेलं होतं. आपण पाहतोय नॉट आउटचा इशारा सुद्धा आलाय. विनोद वाटकरेसाठी पहिला चेंडू आलाय. डॉट षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. एका षटकाची सांगता 19 धावा असा अशा सुसज्ज स्थितीमध्ये अन्वी इलेव्हन पुरस्कृत रिलायन्स नवगाव संघ आज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, रिलायन्स नवगाव म्हटलं तर कमलाकर दादने, विनोद वाटकरे,
अगदी त्याच वेळेला दिगंबर हामणे निखिल कवळे यांची आठवण करून दिली जाते. रायझिंग स्टार अर्थात अनुजची सुद्धा आठवण येईल. प्रितेशचा सुद्धा खेळ हल्लीच्या काळामध्ये चांगल्या प्रकारचा आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजीमध्ये आपण जर पाहिले ना तर राहुल भेंडेची गोलंदाजी सुद्धा कुठेतरी फलंदाजांना अडचणीचा विषय ठरताना आपण पाहतोय. त्यामुळे रिलायन्स नवगाव हा एक रसायन जर आपण बघितलं त्यांच्याकडे नवगाव गावामध्ये चांगले खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू खऱ्या अर्थानं प्रोड्यूस झालेले आपण पाहतोय. मैदानाच्या दिशेने षड क्रमांक दुसरं गोलंदाजीच्या मोर्चावरती स्वतः कर्णधार अर्थात ओमकार पाटील यावेळेला सज्ज झालाय. जिथे मेन इन फॉर्म अर्थातच कमलाकर दादले स्ट्राईक इन वरती आपण पाहतोय. पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन हटलेत आणि आता मात्र स्क्वेअर लेग काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षण लगावलंय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक शार्प ठेवण्यात आलाय. पहिला चेंडू वेगवान तेच तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. ऑब्स्टॅक बाहेर जाणीवपूर्वक चेंडू ठेवलाय. या स्पर्धेतील 300 डॉट चेंडू आलाय. काय कमालीच यावेळेला गुणलेखन विराजी सखे यांच्या माध्यमातून झालंय. फटका फसला बॅटची लीडिंग एज कमालीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली फलंदाजाला मुसळी मारायला लावली आहे. फलंदाज कमलाकर दादले बॅक टू दी पॅवेलियन. अनिश भगत यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षासोबत संपर्क साधा. सन्माननीय सौरभजी गावणकर यांच्यापर्यंत आपण संपर्क साधायचा आहे. बघा क्रिकेटचा खेळ फार निराळा आहे. पहिल्या षटकामध्ये आपण दादा बनतो डॉन बनतो मात्र दुसऱ्या षटकामध्ये जिथे गोलंदाज बदलतो ना अशा वेळेला रणनीती बदलतात. चेंडूची खऱ्या अर्थाने दिशा बदलते. दिशा बदलली की स्वतःची दशा बदलायला वेळ लागत नाही आणि कमलाकर दादलेला शॉर्ट बट स्वीट इफेक्टिव्ह अट्रॅक्टिव्ह आणि इम्प्रेसिव्ह इनिंग करून 6 चेंडूंमध्ये 20-19 धावा करत तो बाद झालेला आपण पाहतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केलं जातोय. चेंडू टप्पा पडल्याने उसळी घेणारा होता फलंदाज त्यावेळेला बीट झालाय वन डाऊन साठी. अर्थातच अनुज राऊत नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. बघा अनुज राऊतने एपीएल मध्ये सुद्धा सगळ्यांना खुश केलं होतं ज्या पद्धतीची कामगिरी त्यांनी केली. मग ती फलंदाजीच्या बळावरती असू देत किंबहुना क्षेत्ररक्षणाच्या बळावरती असू देत त्याचं पृथक्करण योगदान मैदानावरती नेहमी 100% देण्याचं असतं. मात्र आपण कौतुक ओमकार पाटीलचं कारण मागच्या 2 चेंडूंवरती एकही धाव आलेली नाहीये आणि महत्वपूर्ण फलंदाजाला बाद सुद्धा केलंय ही एक बाब फार जमेची पाहायला मिळाली. 19 रन स्कोरबोर्ड 2 चेंडूंवरती कोणतीही धाव नाही आहे. अनुज राऊत हा दबाव घेणार का किंबहुना दबाव धुडकावून लावणार आणि त्याचंच पृथक्करण क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केलेत. कमालीचे एफर्ट्स प्रसंगावधान राखले. चेंडूवरती आपण कॅच पकडू शकत नाही ओळखलं स्वतःला झोकून दिलं आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात असंच मी म्हणेन कारण धावफलकावरती 20 धावा जिथे दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चांगला खेळ मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. ओमकारची गोलंदाजी वाखाडण्याजोगी आपण पाहतोय. अचूक टप्पा आणि अगदी तत्नंतर मात्र स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. विनोद वाटकरे समोर कशा प्रकारची गोलंदाजी असेल ही बाब फार महत्वाची आहे. शॉर्ट पिच चेंडू सरप्राईज दिलं. कमालीचा चेंडू आपण पाहतोय. थोडासा चेंडूचा वेग कमी झाला टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी फलंदाज पूर्णपणे बीट झालाय. प्रीडिटर्मिन फटका आधीच ठरवला ऑनसाईडच्या दिशेने खेळायचं आणि तदनंतर मात्र द्विधा परिस्थितीमध्ये कमालीची गोलंदाजी. 4 चेंडूंवरती एका फलंदाजाला बाद केलंय. केवळ 1 धाव दिली गेली आहे आणि आपल्या संघासाठी कम बॅक फार महत्वाचं होतं. फटका मोठा आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या डिसिजन या ठिकाणी नक्की घेतला जाईल. कमालीचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. मैदानाच्या दिशेने जिथे ऑनसाईडच्या दिशेने जाणीवपूर्वक फटका खेचून आणला. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू जरूर होता. अनुजच्या बॅटमधून ही धाव आली. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती समाप्त. दुसऱ्या षटकाच्या सांगती अखेरीस
धावफलकावरती आपण नजर टाकूयात. अर्थातच एकूण 22 धावा एक फलंदाज बाद झाल्यानंतर चांगला खेळ मैदानावरती आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिली मॅच सुद्धा अटीतटीची आपण पाहिली. अर्थातच आकादेवी चॅम्पियन्स अजय 74 मोठी जुई या संघाने बाजी मारलेली आपण पाहतली. सिद्धिविनायक जिराड संघाचा पराभव केला गेला आणि त्यानंतर मात्र आजच्या दिवसातील दुसरी मॅच सुद्धा फार महत्वाची आहे. जिथे पहिल्या षटकामध्ये रिलायन्स नवगाव संघाची मक्तेदारी मोनोपाली होती, मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं ओमकार पाटीलने केलेलं कमबॅक आपल्या संघासाठी खऱ्या अर्थानं सुखा होणार आहे. केवळ आणि केवळ 3 धावा दुसऱ्या षटकामागे खर्च केलेला आपण पाहतोय. कॅप्टन काय असतो, कॅप्टन सर्वोत्तम असतो आणि गुणवत्ताधारी असतो हे ओमकार पाटीलने आपल्या गोलंदाजीच्या बळावरती दाखवून दिलेलं आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती षटक क्रमांक 30 प्रसाद भगत आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलाय. जय हनुमान कार्दे संघाचा आणखीन एक निवेदित गोलंदाज आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती अनुज राऊत ज्याने सावध पवित्रा घेतलाय. सुरुवातीपासून कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली गेली. शॉर्ट पिच चेंडू बॅटची टो एज चेंडू जाईल फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे, मिळतील पूर्ण 4 धावा. चतुर खेळाडू आहे, चाणक्य नीतीने खेळतो. त्याला माहिती आहे कधी कधी ताकदीचा वापर करूनच धावा येतील असं नाहीये. आपण चेंडूला दिशा दाखवली ना तर धावा येऊ शकतात. दाफलकावरती नजर टाकूया. 26 धावा दाफलकावरती लागल्यात. 30 सुद्धा षटक मैदानावरती प्रगतीपथावरती आहे. विनोद वाटकरी थोडासा स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या बॅट मधून एक मोठा फटका आला, मात्र क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीच्या धावा वाचवल्या हेच आपण मैदानावरती पाहिलंय. आणि त्यानंतर मात्र केलेलं कमबॅक फार महत्वाचं आहे. आपल्या आघाडीच्या गोलंदाजाला मार पडल्यानंतर कव्हर अप कमबॅक मलम चांगला लावलाय. यावेळीचा फटका मिडल ऑफ द बॅट, हा छक्का नाहीये, हा अठ्ठा आहे, हा दस्सा आहे. मोठा फटका आलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. अलीचा फटका. अनुज राऊतला माहिती आहे कोणत्या चेंडूंची वाट पाहिली पाहिजे, कोणत्या चेंडूची वाट लावली पाहिजे. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू जाणीवपूर्वक अंगावरती खेचून त्यानंतर मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने ऑन साईडच्या दिशेने गगन भेदी षटकार आलाय. धावफलकाला आता मात्र चांगलीच गती मिळाली आहे. 32 ऑन अ स्कोरबोर्ड, 32 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण पाहतोय. आज आपण पाहिली ना तर आजचा दिवस सुद्धा इतिहासामध्ये फार महत्वाचा. अर्थात पुण्याची सन्माननीय स्वातीजी घाटे यांनी बुद्धिबळामध्ये पहिल्यांदा ग्रँड मास्टर म्हणून पदवी मिळाली होती किंवा हे किताब पटवलं होतं. 2004 साली भारताच्या वुमन्स बुद्धिबळ पटूले हा पराक्रम केला होता. शॉर्ट पिच चेंडू आहे, पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आहे. चेंडू जाईल फाईन लेग क्षेत्रामध्ये, जिथे मिळतील पूर्ण आणि पूर्ण संपूर्ण 4 धावा. फटकेबाजी मैदानावरती चालू आहे. ना भूतो ना भविष्य हे असं वाटू लागलंय की कार्ले संघाने अभ्यास केला होता कमलाकर दादलेचा, विनोद वाटकरेचा, दिगंबर हांबळेचा, मात्र सिलेबस मध्ये पडलाय तो म्हणजे अनुज राऊत, ज्याने मैदानाच्या सभोवताली फटकेबाजी करत प्रतिस्पर्धी संघाचे धाबे दणाणलेत. 36-36 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. एक चांगली फायटिंग, एक चांगली मॅच मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. प्रसाद भगतच्या गोलंदाजीला खऱ्या अर्थानं आता मात्र संडेच्या दिवशी सुद्धा प्रसाद दिला जातोय. यानंतर आपण पाहिलं ना तर माऊ इलेव्हन एकवीरा थळ आणि नवजीवन दिगोडी या दोन संघादरम्यानची मॅच असणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी याची नोंद घ्या. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल. शॉर्ट पिच चेंडू, यावेळेला फलंदाजासोबत एसटी रक्षक सुद्धा बीट झालाय. पंचांनी या चेंडूला मात्र वाईट घोषित केलंय. ना दसरा ना दिवाळी, मात्र बोनस मिळतील पूर्ण 2 धावांचा. या 2 धावांमुळे धावफलक निश्चित पुढे जाणार आहे. 38-38 धावा धावफलकावरती लागल्यात. रिलायन्स नवगाव संघ अपेक्षा करत होते की या चेंडूवरती चौकार यावा, षटकार यावा, मात्र मिळाल्यात एक्स्ट्राच्या बोनसच्या 2 धावा. LBW अपील, पंचांनी 3 गोष्टी पाहिल्या. चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट आणि चेंडू विकेटवरती हिट करतो की नाही. लेग बाय स्वरूपातील चिकी धाव धावफलकावरती ग्राह्य धरली जाईल. 39 ऑन स्कोरबोर्ड, तिसरं षटक प्रगती पथावरती आहे.
ही मॅच आपण पाहिलं रोला कोस्टर सारखी आहे. कधी 19 धावांचं षटक येते, कधी 3 धावांचं षटक येते, आणि आता मात्र हे षटक सुद्धा महागडं ठरतं की काय असंच वाटू लागलंय. जिथे अनुज राव पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर शॉर्ट पिच चेंडू आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. मिळतील केवळ आणि केवळ एक धाव. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटक, 1 चेंडू आणि बाकी आहे. माफ करा, अजूनही एका चेंडूचं खेळ बाकी आहे. वाईड चेंडू आला होता. धावफलकावरती नजर टाकूयात. अर्थात 40 धाव संख्या धावफलकावरती लागलेत. वन टू गो चा इशारा आपण पाहतोय. विनोद वाटकरे स्ट्राईक एंड वरती जरूर आहे. विनोद वाटकरे म्हटलं की मोठे फटकेबाजीसाठी त्याला ओळखलं जातं. मात्र आज मैदानावरती कार्लेकर संघ थोडासा का होईना दबावामध्ये आहे, अडचणीमध्ये आहे. यावेळीचा चेंडू अपस्टम्पच्या बाहेर. पंचांनी कवायत पद्धतीने चेंडू वाईड असल्याची घोषणा केली आहे. अतिरिक्त स्वरूपातील आणखीन एक धाव. 41 ऑन अ स्कोरबोर्ड. 41 ही धाव संख्या धावफलकावरती आपण पाहतोय. आतापर्यंत या षटकामागे 2 चौकार, 2 वाईड अशा पद्धतीचा काहीसा खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. 5 चेंडूंमध्ये तब्बल 19 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्या जरूर, हे कटू सत्य मैदानावरती. यावेळीच्या चेंडूवरती बोट फिरवली. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वलय प्राप्त करणारा पाहायला मिळतोय. देर आहे, दुरुस्त आहे. शेवटचे चेंडू आलाय डॉट. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांची सांगता. धावफलकावरती 41 धावा. पहिल्या षटकात 19, दुसऱ्या षटकात 3, तिसऱ्या षटकात पुनश्च 19. षटक क्रमांक 3 समाप्ती अखेरी धावफलकावरती 41 धावा. कमलाकर दादलेचा शो आपण पाहिला. अनुज राऊतने सुद्धा आपला शो दाखवायला सुरुवात केली. 3 षटकामध्ये त्याने ट्रेलर दाखवलाय. आता पिक्चर दाखवणार का, जिथे शेवटचं डेथ ओव्हरचं षटक घेऊन तो या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती असणार आहे. गोलंदाजीच्या मोर्चावरती प्रथमेश भगतला पाचारण केलेला आपण पाहतोय. बघा, प्रथमेश भगत बघितलं की आठवेल की त्याच्याकडे असलेला वेग, त्याच्याकडे असलेला स्लोअर वन आणि त्याच्याकडे असलेला अचूक टप्पा, आणि फार कमी वेळामध्ये त्याने आपल्या संघामध्ये स्थान बनवलंय. ओमकार पाटील कर्णधाराचा विश्वास जिंकलाय आणि डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याला गोलंदाजीसाठी सुद्धा बोलवलेलं आपण पाहतोय. यंगिस्तान का वाव ज्याला म्हटलं जाऊ शकेल असा प्रथमेश भगत गोलंदाजीच्या मोर्चावर. यावेळीचा फटका फसला. चेंडू हवे, चेंडू खाली. ओमकार हे तो मुमकिन आहे, कारण चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. फलंदाज बाद मोठा हादरा लागलाय. जिथे अपेक्षा केली जात होती अनुज राऊतकडनं की या इनिंगला चांगल्या पद्धतीने शुगर कोटिंग केली जाईल, चांगल्या धावफलकावरती नेलं जाईल, मात्र फटका फसला गेला, कॅच पकडली गेली आणि फलंदाज बाद झालेला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. बघा, 1 मिनिटाच्या आत आपण पोहोचणं गरजेचं आहे याची आपण दखल घ्या. मित्रांनो, थोडासा क्विक इन ऍक्शन, फास्ट ऍक्शन आपल्या असल्या पाहिजेत. निखिल कवळे नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. बघा, निखिल कवळे जितका चांगला खेळाडू आहे तितका अगदी त्याच वेळेला आपण जर पाहिलं त्याच्याकडे चाणाक्यनीती फार आहे. यंदाच्या वर्षामध्ये त्याच्याकडनं फारशी बॅटिंग मध्ये कामगिरी पाहायला नाही मिळाली आहे. मात्र अपेक्षा असेल की येणाऱ्या अर्थात सीझन मध्ये त्याच्याकडनं अधिकाधिक चांगली कामगिरी घडावी. आपण प्रथमेश भगतचं कौतुक करूयात. एका युवा खेळाडूने दुसऱ्या युवा खेळाडूला बाद केलेला आपण पाहिलं. प्रथमेश भगतची गोलंदाजी आपण पाहिलं ना, तर थोडासा चेंडूला वलय प्राप्त करण्याचा प्रयत्न त्याच्या बाजूने नेहमीच केला जातोय. अंशाच्या दिशेने फटका खेळलाय. आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल. कमालीचं क्षेत्ररक्षण, कॅच वरती न जाता धावा वाचवण्याचा प्रयत्न केला गेला. अप्रतिम प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. केवळ मिळेल एक धाव. धावफलकावरती होईल बदलाव. 42 ऑन स्कोरबोर्ड. चौथं षटक मैदानावरती प्रगतीपथावरती आहे. इनिंग झाली की नाणेफेक होणार आहे. एका बाजूला माऊ 11 एकविरा थळ, दुसऱ्या बाजूला नवजीवन दिघोडी संघ. त्यामुळे दोन्ही संघाचे कर्णधार आपण रेडी राहायचंय. पुढच्या 4 चेंडूंनंतर नाणेफेकेचा कौल होईल. स्लोवर वन. कमालीची गोलंदाजी मैदानावरती. परिपूर्ण ऍक्शन आपण पाहतोय. रिस्क पोझिशन थोडीशी बदलली गेली. चेंडूवरती बोट फिरली गेली आणि त्यानंतर मात्र विनोद वाटकरेला वाट पाहावी लागते मोठ्या फटक्यांसाठी. दबाव, तडफड.
यावेचा फटका चांगला आहे. कनेक्शन अप्रतिम. गुरलेनचा चेंडूला चांगल्या पद्धतीने ओळखलाय. ऑन साइडच्या दिशेने मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर मोठा फटका येतोय. षटकाराला गवसणी घातली जाईल. 48 ऑन स्कोरबोर्ड. रिलायन्स नवगाव संघाला आपण ओळखतो मोठे फटकेबाजीसाठी. मात्र मोठे फटकेबाजी कमलाकर दादले आणि अनुज राऊत वगैरे त्या कोणाला करता येत नव्हती. मात्र अशा वेळेला विनोद वाटकरे पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आलाय. हंसाच्या दिशेने चेंडूची अंमलबजावणी केली गेली. मोठा फटका सुद्धा मैदानावरती आलाय. षटकार आलाय. इक्वेशन पूर्णपणे आता मात्र बदललं जात आहे. डाव फलक 48 छगांमध्ये जाऊन पोहोचले. चला अजिबात वेळ वाया घालवू नका. लक्षात घ्या आपण. टुटुकोचा इशारा सुद्धा येईल. प्रथमेचे 3 चेंडू चांगले पडले गेले. मात्र हा चेंडू खराब पद्धतीचा. स्लोवर वन चेंडू. चेंडू वरती बोट फिरली. डॉट चेंडू. पुन्हा एकदा विनोद वाटकरे पुन्हा एकदा स्ट्रगल करतोय. मोठा फटका खेळण्यासाठी स्ट्रगल करताना आपण पाहतोय. आतापर्यंतच्या 5 चेंडूंवरती जे 2 चेंडू त्याने डॉट काढलेत ना, ते 2 चेंडू होते स्लोवर वन. पुन्हा एकदा स्लोवर वन. विनोद वाटकरेला खेळून ठेवलेला आपण पाहतोय. तब्बल आणि तब्बल आपण जर पाहिलं ना तर 7 चेंडू डॉट खेळले गेले विनोद वाटकरेच्या माध्यमातून. 24 चेंडूंपैकी 7 चेंडू एकट्याने डॉट काढलेले आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी मैदानावरती प्रथमेश भगतच्या माध्यमातून. षटक अर्थात आपण पाहिलं, पहिल्या इनिंगचा खात्मा झालाय. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती जमा झाल्यात 48 धावा. निर्धारित 4 षटकांच्या या मॅच मध्ये विजयासाठी अपेक्षित असतील, आवश्यक असतील 49 धावांची. कमालीची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. नागेश्वर मित्रमंडळ आवास आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा 4 चांद लावताना आपण पाहतोय. या स्पर्धेचा आजचा 4th निर्णायक दिवस आपण पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये विनोद वाटकरेला स्लोवर वन चेंडू वरती स्ट्रगल करताना आपण पाहिलं. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली ओमकार पाटीलची. चला नाणेफेकीसाठी आपण जाऊयात. एका बाजूला असणार आहे माऊ 11 एकविरा थर, दुसऱ्या बाजूला असेल नवजीवन दिघोडी. आपण विनंती करूयात अर्थात निनाजी कदम यांना की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातील. 2 संघांची नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. चला दोन्ही संघांची कर्णधार त्वरित उपलब्ध व्हायचे. जोपर्यंत उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल 24 चेंडूंमध्ये 49 धावांची आवश्यकता असेल तोपर्यंत ऐकूयात अर्थातच महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज यासिनजी हरचंद यांना. धन्यवाद. हॅलो. हॅलो. चेक. हॅलो. हार्दिक स्वागत करतोय सौरभ गवाणकर आणि त्यांची टीम. आपण पाहतोय एक मोठी स्पर्धा आपल्या समोर आणि आपल्या भेटीला ते घेऊन आलेले आहेत. या स्पर्धेमध्ये लागोपाठ 3 चौकार मारणाऱ्या फलंदाजाला 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आपण देऊन सन्मानित करत आहोत. त्याचप्रमाणे लागोपाठ 3 गडी बाद करणाऱ्या गोलंदाजाला सुद्धा इथे तब्बल 1000 रुपयांचं रोख पारितोषिक देऊन सन्मानित केलं जात आहे. सलग 4 दिवस आपण हे चित्र पाहतोय. लागोपाठ 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला सुद्धा इथे तब्बल 1000 रुपयांचं रोख पारितोषिक देऊन सन्मानित केलं गेलंय. बऱ्याच वेळा आमचे गुणलेखक विराज सखे मला सांगतीलच की आतापर्यंत किती खेळाडूंनी आपल्या नावावरती हे कॅश प्राईज केलेलं आहे. कोणकोणते खेळाडू लागोपाठ 3 चौकार मारणारे ठरलेले आहेत, कोणकोणते खेळाडू लागोपाठ 3 षटकार मारणे ठरलेले आहेत,
आणि कोणकोणत्या खेळाडूंनी लागोपाठ तीन गाड्यांना बाद केलंय याच दरम्यान मी विनंती करणार आहे माऊ इलेव्हन एकविरा थळ आणि नवजीवन दिघोडी. नवजीवन दिघोडी संघाचे कर्णधार टॉसबॉक्स मध्ये आलेले आहेत. माऊ इलेव्हन एकविरा संघाचे संघनायक यांना मी अगदी नम्रपणे विनंती करतोय की आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि या मधल्या वेळेमध्ये टॉस झालाच पाहिजे, अन्यथा पॅनलाइज केलं गेलं तर मात्र संपूर्णतः जबाबदारी ही आपलीच असेल. प्लीज लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये या आणि टॉस करून घ्या. सामना सुरू होतोय. माऊ इलेव्हन एकविरा थळ संघाचे संघ मालक निखिल मंगेश पवार उर्फ गोलू. गोलू यांना विनंती आहे की आपल्या कर्णधाराला टॉस करण्यासाठी पाठवायचं आहे. मागच्याच सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं अभिषेक नाईक यांनी लागोपाठ तीन चेंडूवरती तीन चौकार मारले. सचिन म्हात्रे यांनी सुद्धा लागोपाठ तीन चेंडूवरती तीन चौकार मारले आणि ओमकार राणे यांनी सुद्धा तीन चेंडूवरती तीन चौकार मारलेले आहेत. रोशन पाटील, संकेत म्हात्रे, मंदार म्हात्रे, अक्षय म्हात्रे, अभिषेक नाईक आणि कमलाकर दादले. सामना सुरू होतोय. पहिली तीन षटक आपल्याला 15 मिनिटांमध्ये टाकायची आहेत, अन्यथा 5 धावांची पेनल्टी असेल. चलिए दोस्तों मैदान पर चलते हैं. पहली गेंद हवा में. विनोद वाटकर उस गेंद के तकरीबन नीचे गए थे मगर वहां पे कैच ड्रॉप होता हुआ पहली गेंद पर और जीवन दान यहां पे रन आउट के लिए भी. एक ही गेंद पर दो मरतबा जीवन दान बल्लेबाज प्रसाद भगत को मिलता हुआ बहुत ही तकदीर वाले रहे. शॉर्ट पॉइंट के फील्डर विनोद वाटकर है, हालांकि उनके सर के ऊपर से खेला था मगर बहुत देर तक वो गेंद हवा में थी. कैच लपकने का मौका हो सकता था मगर शायद वहां पे थोड़ा सा कुछ चोटिल हो चुके हैं शायद विनोद वाटकर है और इसी वजह से पहली गेंद पर दो रन प्रसाद भगत ने यहां पे मुकम्मल कर लिए हैं और अपना खाता यहां पे ओपन किया है, अकाउंट ओपन किया है जीतने के लिए. कुल मिला के निर्धारित चार ओवर के मुकाबले में 49 रनों की जरूरत. वहा बहुत ही बढ़िया गेंद. विशाल जयतु तेज तर्रान यहाँ पे गेंदबाजी कर रहे हैं. हालांकि 30 गज का यहाँ पे दायरा मौजूद. 30 गज के दायरे में गेंदबाजी करना एक बहुत बड़ी बात होती है. सर्वश्रेष्ठ गेंदबाज के ही हाथों में ये गेंद सौंपी जाती है. जिस गेंदबाज को नई गेंद हैंडल करनी आती है और उसी के साथ सही लंबाई और सही दिशा के ऊपर जिसका पूरा नियंत्रण है उसी गेंदबाज के हाथों में गेंद सौंपी जाती है मगर इस पर दबा हाफ वॉली बनाकर उसे मिडाउन के ऊपर से उड़ाया. लॉन्ग ऑन खाली था. गेंद वन बाउंड सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. या 13 रन बनते हैं तो आसानी के साथ ये मैच जीता जा सकता है. तीन गेंदें अब तक डाली जा चुकी है और तीन गेंदों में 6 रन बटोरे हैं. बहुत ही बढ़िया शुरुआत यहां पे प्रसाद भगत. सलामी बल्लेबाज उनके साथ में है ओमकार पाटिल नॉन स्ट्राइकिंग एन पर. कमलाकर दादले ने बहुत ही बढ़िया शुरुआत की थी, हालांकि बल्लेबाजी करते हुए मात्र 6 गेंदों का सामना किया. एक छक्का और 3 चौकों के सहायता से 19 रनों का योगदान दिया. अनुज राउत ने 7 गेंदों का सामना किया और 17 रन अपने टीम के लिए जोड़े मगर विनोद वाटकर ने 9 गेंदों का सामना किया और 7 रन मात्र बनाए. जी हाँ, इस पर दबा कवर के ऊपर से लॉफ किया है. गेंद डीप एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर फिर से एक बार दनदनाती हुई निकल गई 4 रन के लिए. जी हाँ, इस पर दबा खराब गेंद फुल टॉस और उसे डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर खेलने में कामयाब रहे 6 रन के लिए. गेंदें अब तक डाली जा चुकी है. 2 छक्के 1 छक्का हमें देखने को मिला. कुल मिला के रनों की संख्या 16 रन स्कोर कार्ड पर लग चुकी है. प्रसाद भगत ने
बहुत ही बढ़िया शुरुआत दी है, पॉजिटिव अप्रोच के साथ यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं। मिनट के साथ यहाँ पे बल्लेबाजी हो रही है, फुल टॉस गेंद है तो उसे लॉफ किया जाए, ओवर पिच गेंद है तो उसे लॉफ किया जाए, क्योंकि 30 गज के दायरे को अगर तोड़ेंगे तो कम से कम 4 रन यहाँ पे जरूर मिलेंगे। इसी सोच के साथ यहाँ पे बल्लेबाजी करते हुए प्रसाद भगत बहुत ही जी हाँ, ये देखिए इसमें दबा कमबैक किया है विशाल जैतू ने। अंतिम गेंद पर बल्लेबाज प्रसाद भगत को पूरी तरीके से चकमा दिया। ये खासियत है हालांकि विशाल जैतू की, क्योंकि गुड लेंथ स्पॉट पर या हार्ड लेंथ पर टप्पा खाने के बाद गेंद उनकी उछलती है और उसी के साथ अंदर की तरफ लाने में भी कामयाब होते हैं, तेज तर्रार गेंदबाजी करते हैं, मगर थोड़े से भटके और उसका पूरा फायदा उठाया प्रसाद भगत ने। देखते देखते यहाँ पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, पहले ओवर में 16 रन खर्च किए हैं विशाल जैतू ने, काफी खर्चीला ओवर, मगर इसी तरह का ओवर अमोल गरत का भी हमें देखने को मिला था। पहले बल्लेबाजी करते हुए रिलायंस नौगांव जब बल्लेबाजी कर रही थी तब अमोल गरत ने पहला ओवर किया था, उन्होंने 19 रन खर्च किए थे, मगर ओमकार पाटिल ने क्या कमबैक किया था, जबरदस्त गेंदबाजी की थी। उसी तरह से प्रियेश, हैंडसम प्रियेश को भी यहाँ पे कमबैक करना होगा अपनी टीम के लिए। इस ओवर में अगर 3 या 4 रन ही खर्च करते हैं और कुछ विकेट यहाँ पे चटकाते हैं तो फिर से एक बार यहाँ पे वापसी हो सकती है रिलायंस नौगांव की, और शायद इसी उम्मीद के साथ उनके हाथों में गेंद सौंपी है, क्योंकि हैंडसम प्रियेश के हाथों पास बहुत ज्यादा एक्सपीरियंस है। स्ट्राइकिंग गेंद पर पहली मर्तबा ओमकार पाटिल, ये देखिए जड़ में डाल दिया था जोरदार अपील बगबदा के लिए, मगर गेंद शायद लेग स्टंप के बाहर पिच हुई और उसी के साथ लेग स्टंप को छोड़कर जा सकती थी। ये कहना अंपायर जी का, और अंपायर जी ने इस अपील को नकारा। माउ 11 एकवीरा थर्ड संघा से कर्णधार आलेले आहेत, नवजीवन दिवोळी संघा से कर्णधार आणि निशा निनाद यांना विनंती आहे। जी हाँ, हवा में गेंद बहुत देर थकती मगर नो मैन्स लैंड में राहुल बेंडे उस गेंद तक पहुंचते तब तक गेंद लैंड हो चुकी थी और इसी वजह से 1 रन लेने का यहां पे मौका मिलता हुआ। ओमकार पाटिल 2 गेंदों का सामना करते हुए अपना यहां पे अकाउंट ओपन किया है ओमकार ने। रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है, मगर प्रियेश शेड़गे की मैं यहां पे तारीफ करने से नहीं चुकूंगा, क्योंकि पहले ओवर में 16 रन आने के बाद देखिए किस तरह से कमबैक किया है, बहुत ही बढ़िया शुरुआत की है प्रियेश शेड़गे द्वारा। राइट आर्म ओवर द विकेट, जी हाँ, इस मरतबा लेग स्टंप के बाहर भटके, उस गेंद को मात्रा दिशा भर दी, गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार गोली की रफ्तार से। डीप मिड विकेट हमें नजर आता हुआ, उसी के साथ एक लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात है, लॉन्ग ऑफ की दिशा में भी फील्डर तैनात, डीप पॉइंट की दिशा में एक फील्डर तैनात है। अब यहां पे बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित रखना होगा, बहुत बड़ी जिम्मेदारी है प्रियेश के ऊपर। फिर से एक बार प्रियेश, जी हाँ, अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर ललचाया था उसे, ऑन साइड की दिशा में जबरदस्ती खेलने की कोशिश की, गेंद ने बल्ले का निचला हिस्सा लिया, एक मोटा सीधा लेकर गेंद कार्पेट के सहारे डीप स्क्वायर लेग की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदलकर 1 रन मुकम्मल कर लिया है 22 रन स्कोर कार्ड पर। यासीन सर, आणि त्यात दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातो, एका बाजूला नवजीवन दिघोडी संघाचा कर्णधार, दुसऱ्या बाजूला एकवीरा थळ संघाचा कर्णधार, सन्मान्य सचिन नाणे यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय। 4 षटकांचा सामना असणार आहे। नाणेफेकीचा कौल लागलाय तो म्हणजे एकवीरा थळ संघाच्या बाजूने। तर सुमेध, प्रथमतः अभिनंदन, नाणेफेकीचा कौल तुझ्या बाजूने लागलाय, प्रथम काय करणार? मी फिल्डिंग करू पहिले। प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय, प्रतिस्पर्धी संघातील कोणत्या फलंदाजांना टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील चांगला संघ आहे आणि यंदाच्या हंगामात खूप चांगली कामगिरी नवजीवन दिघोडे संघाने केलेली आहे। टार्गेट असं काय नसेल, फक्त आमची पहिली गोलंदाजी आली आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे गोलंदाज चांगली बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करू, कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू। कॉंग्रॅट्स आणि बेस्ट ऑफ लक ओटी यासीन सर। दो ओवर की समाप्ति हो चुकी है और जिस उम्मीद के साथ, जिस विश्वास के साथ प्रियेश के हाथों में उनके कैप्टन ने गेंद सौंपी थी, उस विश्वास के ऊपर खरे उतरते हुए
हमें नजर आए हैंडसम प्रियेश। इस ओवर में प्रियेश ने सही मायनों में खासा प्रभावित किया है। एक चौका इस ओवर में जरूर देखने को मिला, मगर मात्र 7 रन इस पूरे ओवर में उन्होंने खर्च किए और एक सफलता अर्जित की है। 61 बल्लेबाज प्रसाद भगत की शिकार की है। प्रसाद भगत बहुत ही डेंजरस यहां से नजर आ रहे थे। उनके बल्ले से एक छक्का और 3 चौके हमें देखने को मिले थे। कुल मिला के 9 गेंदों का सामना करते हुए प्रसाद भगत ने 21 रन अपने टीम के लिए जोड़े, मगर उस डेंजरस बल्लेबाज को उन्होंने चलता किया है। और अब यहाँ पे सही मायनों में इस मैच का रंग यहाँ पे नजर आएगा। मैच में रोमांचकारी मोड़ हमें दिखाई देगा, क्योंकि जो 12 गेंदें बची है हमारे गुण लेखक विराज मुझे बताते हुए, बचे हुए 12 गेंदों में अब जीतने के लिए 26 रनों की यहां से जरूरत है जय हनुमान कार्ल टीम के लिए। 13 रन के अवसर से यहाँ पे रन बनाने हैं। इस बीच नए गेंदबाज आए हैं अनुज राउत। निर्णायक ओवर है। इसी ओवर में अगर फिर से एक बार विकेट चटकाते हैं अनुज राउत और उसी के साथ रनों को सुखा देते हैं, तो यहाँ पे अंतिम ओवर में ये मैच चला जाएगा और अंतिम ओवर में फिर से एक बार बढ़िया मैच हमें देखने को मिलेगा। अगली गेंद अनुज की, जी हाँ, इसमें दबा हाफ ड्रैगर गेंद और उसे बहुत ही बढ़िया तरीके से डीप मिड विकेट की दिशा में भूषण राउत ने गोता खाया जमीन पर और उस गेंद को कैच में तब्दील कर दिया है और एक बड़ी मछली जाल में। ने खासा निराश किया है। 4 गेंदों का सामना उन्होंने किया, मगर 2 रन अपने टीम के लिए बनाए। प्रसाद भगत ने बहुत ही जबरदस्त यहां पे प्रभावित किया है। अब अमोल घरत और निनाद पाटिल जय हनुमान कार्ले की सर्वश्रेष्ठ बल्लेबाजों में से ये 2 बल्लेबाज हमें देखते हैं, हम देख सकते हैं मैदान पर है। स्ट्राइकिंग गेंद पर निनाद, अनुज राउत एक काबिल और उसी के साथ एक सफल गेंदबाज यहां पे पहली गेंद पर एक बड़े बल्लेबाज को उन्होंने चलता किया है। जी हाँ, अपने घुटने के बल गए थे और उसे कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, शायद मिडविकेट के ऊपर से उड़ाने का प्रयास था, मगर गेंद ने बल्ले का मोटा सीधा लिया और गेंद गई थी कार्पेट के सहारे डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में। वहां पे जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन आसानी के साथ यहाँ पे मुकम्मल कर लिया है। वहां पे प्रियेश मौजूद थे, बहुत ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन प्रियेश द्वारा। रिलायंस नवाओं की आज फील्डिंग बहुत ही बढ़िया हो चुकी है। निखिल कवड़े हो उसी के साथ चैतन्य किल्लेकर, बहुत ही कमाल की ये खिलाड़ी है, बहुत ही अच्छे फील्डर है। जी हाँ, फिर से एक बार देखिए यहाँ पे यार करने का प्रयास किया था, अमोल पूरी तरीके से जग गए और भूषण राउत के क्या कहने इसके पहले जो कैच लपका था उन्होंने, और इस मतलब हम देख सकते हैं फील्डिंग करते हुए बहुत ही बढ़िया फील्डिंग की है उन्होंने। इस मैच में अब तक 2 कैच लपक चुके हैं भूषण राउत, ऑर्थोडॉक्स मिड विकेट की दिशा में फील्डिंग कर रहे हैं। फिर से एक बार हवा में गेंद, विशाल जेतु उसके नीचे, अगर विशाल जेतु किसी भी हालत में नहीं थे, बिल्कुल पोजीशन में नहीं थे, रनआउट का खतरा यहाँ पे, मगर रनआउट से भी बच गए निनाद यहाँ पे तकदीर वाले। आज निनाद ने यहाँ पे तकदीर लेके आए हैं अपनी, किस्मत वाले रहे, भाग्यवान रहे, क्योंकि एक आसान सा कैच शॉर्ट फाइन लेग की दिशा में और निनाद जैसे बल्लेबाज को जीवन दान देना मतलब अपने ही पैरों के ऊपर कुराड़ी मारने जैसा होगा, क्योंकि निनाद और अमोल घरत बहुत ही बढ़िया बल्लेबाज है। हाल ही में जो खंडाला प्रीमियर लीग हुई थी उस टूर्नामेंट में, उस प्रतियोगिता में इन दोनों भी बल्लेबाजों ने अपने जौहर दिखाए थे, अपना दमखम दिखाया था और यहाँ पे उन्हें जीवन दान मिला है। देखिए आज उनका बहुत ही बढ़िया दिन नजर आता हुआ। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार बहुत ही अच्छी गेंद, उसे बहुत ही खूबसूरती के साथ खेला था लॉन्ग ऑन की दिशा में, हड़बड़ाहट में जरूर थे निखिल, मगर अपने आप को वक्त रहते हुए संभाला निखिल ने और बल्लेबाजों के कदमों के ऊपर रोक लगाने पर मजबूर कर दिया था। निखिल बहुत ही बढ़िया गेंदा फील्डर है, ये हम अक्सर देखते हैं। उसी के साथ निवास गावन देख सकते हैं, डीप पॉइंट की दिशा में तैनात है।
इस बीच अनुज राउत ने काफी प्रभावित किया है, 5 गेंदों में मात्र 5 रन खर्च करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 28 रन। अभी भी एक गेंद आना बाकी है। अमोल घरत, जी हाँ, अमोल घरत को अंतिम गेंद के ऊपर प्रभावित किया, पूरी तरीके से चकमा देते हुए ऑफ कटर गेंद थी, बिल्कुल परख नहीं पाए थे, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को जबरदस्ती मिड विकेट की दिशा में खेलने की कोशिश में फिर से एक बार चूक गए। और इसी के साथ देखते देखते अनुज की लाजवाब शानदार ऑस्टानिशिंग और अप्रतिम गेंदबाजी यहां पे खत्म होती हुई। इस ओवर में अनुज ने मात्र 5 रन खर्च किए हैं और एक बल्लेबाज को चलता किया है। अब रनों की संख्या हो चुकी है 28 रन। अब जीतने के लिए बचे हुए 6 गेंदों में मेरे गुरु लेखक जी बताते हुए 21 रनों की जरूरत, 21 टू विन इन 6 डिलीवरीज, आने वाली 6 गेंदे और जीतने के लिए 21 रन। क्या होगा इस मैच का अनवी 11 पुरस्कृत रिलायंस नौगांव इस मैच को जीतेगी या जय हनुमान कार्ले अचानक यहां पे वापसी कर सकती है? जी हां, वापसी कर सकती है, वो दमखम जरूर है, बड़े स्ट्रोक खेलने की यहां पे ताकत जरूर है इन खिलाड़ियों में। मगर इस बीच ड्रिंक स्टॉल मैदान पे आ चुकी है, यहां पे थोड़ी देर के लिए खेल रुका है, हम भी यहां पे रुकते हैं और आप सभी को ले चलते हैं हमारे डीजे मास्टर अल्पेश के पास एक सुमधुर संगीत सुनने के लिए। धन्यवाद। डिलीवरीज बची हुई 6 गेंदों में 21 रनों की जरूरत, चैतन्य किल्ले कर आए हैं अंतिम ओवर करने के लिए रिलायंस नवगांव की। अब बागडोर पूरी तरीके से हाथों में है चेतन किल्ले करके। हालांकि यह खिलाड़ी लेदर क्रिकेट बहुत ही बढ़िया खेलता है, टेनिस क्रिकेट से थोड़ा सा दूर था, वेल एजुकेटेड, बहुत ही अच्छे कंपनी में कार्यरत है, मगर क्रिकेट का जो शौक है, क्रिकेट का जुनून है, क्रिकेट के प्रति जो प्यार है वो यहां से कम होता हुआ बिल्कुल नहीं दिखाई देता। ओ, हाफ ट्रैकर गेंद थी, उसका फायदा नहीं उठा पाए, तेज तर्रार गेंद। हालांकि ये देखिए ओमकार यहां से बताते हुए कि ये गेंद डीप स्क्वायर लेके बाहर जानी चाहिए थी और यहां पे अपना कीमती विकेट निनाद ने खोया और मुश्किल में आती हुई टीम हम देख सकते हैं जय हनुमान कार्ले। जरूरत देखिए यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम जय हनुमान कार्ले के बल्लेबाजों को मेहनत करनी पड़ेगी। जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, मैं अक्सर कहता हूं दोस्तों, कर्म भूमि की दुनिया में श्रम सभी को करना है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है। रंग यहां पे भरने के लिए बड़े स्ट्रोक खेलने होंगे, बड़े स्ट्रोक यहां से लाजमी है, कंपलसरी है। अगर बड़े स्ट्रोक नहीं आते तो ये मैच आपके हाथों से धीरे धीरे खिसकता हुआ फिसलता हुआ नजर आएगा। इस बीच नए बल्लेबाज आए हैं प्रीतम भगत, स्ट्राइकिंग एंड पर अंपायर से गाड़ लिया, मुआयना किया फील्डिंग का, अब खेलने के लिए तैयार है चैतन्य किल्लेकर को। एक सफल गेंदबाज, विकेट टेकर गेंदबाज चैतन्य किल्लेकर गेंद को कट करना जानते हैं, गेंद को हरकत देते हैं, कभी ऑफ कटर, कभी लेग कटर, कभी स्लोवर वन, कभी परफेक्ट डीआर्कर, कभी बाउंसर, अलग अलग तरह के अस्त्र और शस्त्र उनकी गेंदबाजी में अक्सर नजर आते हैं। वही चैतन्य किल्लेकर फिर से एक बार दौड़ पड़े। आहा, ये देखिए, ये आग का बम यहां पे नजर आता हुआ, आग का गोला था, परफेक्ट यॉर्कर, बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था, कारपेट के सहारे उस गेंद को
हालांकि ऑन ट्राई में तब्दील जरूर किया मगर एक रन के अलावा यहां पे कुछ भी नहीं मिल सकता। चार गेंदें बची है, जीतने के लिए 20 रनों की जरूरत, यानी तकरीबन हर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक अगर यहां पे आता है तो ही यहां पे जय हनुमान कार्ली इस मैच को जीत सकती है। बहुत ही कश्मकश भरा ये मुकाबला मगर ये मैच अभी भी जीता जा सकता है क्योंकि इस मैदान पर इस तरह के मैच जीते गए हैं और इसका उदाहरण हमने हमेशा देखा। मगर ये देखिए बहुत ही बढ़िया स्ट्रोक, मैंने जैसे कहा बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह सीधा अमोल के बल्ले से आता हुआ ये लाजवाब छक्का। 14 रनों की जरूरत, कौन जीतेगा, रिलायंस नौगांव या जय हनुमान कार्ले? कोई भी टीम जीत सकती है क्योंकि अभी अभी उम्मीद की किरण यहां से जगाई है अमोल घरत ने। अमोल घरत की बल्लेबाजी का नजराना मैंने देखा था, हवास के मैदान पर तूफान आया था अमोल घरत नामक, मगर इस पर दबाव फिर से एक बार उड़ाना चाहते थे बॉलर के सर के ऊपर से। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, गेंद ने हरकत की और पहले स्लीप में विनोद वाडकर ने उस गेंद को बखूबी यहां पे कैच में तब्दील किया और इसी के साथ अमोल घरत मैदान से बाहर। किले कर के बारे में मैंने पहले ही कहा था, ये गेंदबाज बहुत ही शातिर है, बहुत ही होशियार खिलाड़ी है क्योंकि वो स्कूल हो या क्रिकेट का मैदान हमेशा ये टॉप में रहे हैं। बल्लेबाजी हो, फील्डिंग हो, गेंदबाजी हो या अभ्यास हो, बहुत ही चाणाक्ष, बहुत ही होशियार खिलाड़ी और इसी के साथ अभ्यास करते हुए गृहपाठ बोलते हैं जिसे कहा जाता है कि होमवर्क करके आते हैं हमेशा और यहाँ पे होमवर्क उन्होंने किया है। पहली गेंद पर विकेट चटकाया, चौथी गेंद पर भी विकेट चटकाया है चेतन ने फिर से एक बार। आहा, ये देखिए इस गेंदबाज की एक कलात्मक क्लासिकल गेंदबाजी यहाँ पे दिखाई देती है। फिर से एक बार बिंदी गेंद, अब मात्र औपचारिकता अलावा कुछ भी नहीं है क्योंकि एक गेंद बची है और जीतने के लिए 14 रनों की जरूरत। क्या यहाँ पे चमत्कार हो सकता है? जी हाँ, हवा में गेंद जरूर और चैतन्य किल्ले करके नाम और एक विकेट यहाँ पे दर्ज होता हुआ, 3 विकेट इस ओवर में उन्होंने चटकाए। अब इस मैच में रिलायंस नौगांव ने मैच को जीता है मगर इस मैच का मैन ऑफ द मैच का हकदार कौन होगा ये थोड़ी देर बाद हम यहाँ पे उसकी अनाउंसमेंट करेंगे। तब तक फिर से एक बार चलते हैं डीजे मास्टर के पास।